नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो वर की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचा चिन्ह बेल लायकन ते प्रेस करा त्या तीन पर्याय समोर आल्यानंतर त्यातला ऑल आल हा पर्याय निवडा म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरी अपलोड केली की के ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर चला आज मी तुम्हाला ऐकवणार आहे विनिता ऐनापुरे यांची कथा काय नवल सांगूबाई ऐकूयात सुहास माझा मोठा मुलगा चांगला शिकलेला उत्तम नोकरी दिसायला काळाच सावळा पण नाकी डोळी नीटस तरतरीत शिवाय चांगला चित्रकार त्याची मीरा गोडसेशी ओळख झाली मीरा आमच्या पलीकडच्या गल्लीतली पदवीधर दिसायला सुहासपेक्षा उजवी त्यांचा प्रेमविवाह त्यामुळे हुंडा नाही मानपान नाही लग्नसुद्धा बेतास बाद झालं करायचं तेवढं तिच्या आईवडिलांनी केलं पण हाऊस वगैरे प्रकार नाही आम्ही पसंती नापसंती अशी दाखवलीच नाही शांत राहिलो आम्ही जन्मापासनं पुण्यातले मीराही पुण्यातली दोघेही अस्सल पुणेकर कोणालाही कळणार नाही अशा तऱ्हेनं मी आणि मीरानं हसत हसत टोले ठोसरे देत तिरकस बोलत एकमेकींशी जमवून घेतलं पण कुणाकडचं हौसेचं कौतुकाचं कार्य पाहिलं की आपल्या मुलाचं लग्न फार कोरडेपणानं झालं याची सूक्ष्मशी कळ अजूनही छातीत उठते मीरा नोकरी करत नसली तरी तिने कसले कसले छोटे मोठे कोर्सेस केलेत अजूनही करतीये घराची सजावट सुद्धा तिने त्यातनंच केली आहे सुहासच्या पाठचा सुभाष सुभाषही तरतरीत उच्च शिक्षित पगारदार हौस म्हणून गाणं शिकतोय त्याला काव्याची प्रचंड आवड त्यामुळे संस्कृत इंग्रजी मराठी काव्याचा त्याने अभ्यास केला कविता तर त्याला किती पाठ आहेत गणतीच नाही आता आम्हाला त्याच्या लग्नाची स्वप्न पडायला लागली आहेत मुलगी कशी हवी याची सहज चर्चा सुरू झाली सुभाषला विचारलं पण तो लबाड म्हणाला तुम्हाला जी आवडेल तिच्या गळ्यात माळ घालायची आपल्याला तो बाबा त्यातलं काही कळत नाही सुहास म्हणाला हां बरं आहे बरं बर का म्हणजे बायको कशीही वागली तरी आईबाबांनी पसंत केली म्हणून त्यांच्याकडे बोर्ड दाखवायला हा मोकळा हो मीरा आणि मी नुसते ऐकत होतो काही बोललो नाही तेवढ्यात हे म्हणाले पण मुलगी नोकरी करणारी हवी बरं का का हो सुभाषला काही कमी पगार आहे का आता मी चर्चेत भाग घ्यायला सरसावले नाही नाही मी पगाराकरता करता म्हणत नाही आहे बरं का पण तुम्ही तिघी तिघी घरात काय करणार भांडाभांडी वादविवादाला मात्र सुरुवात होईल घरात आहो पण बाबा आजपर्यंत झाली आमची भांडाभांडी वादावादी मीरानं विचारलं अगदी रोकठोकपणे पण हे कसले खट हे तिलाच म्हणाले त्याला कारण माझी बायको सांभाळून घेणारी आहे आता दुसरी घरात आली की दोघी मिळून माझ्या बायकोला छाळाल आणि ती बिचारी मुकाट्यानं तो सोसत राहील विषय तिथे संपला दोन दिवसांनी रात्री जेवताना सुहास नीट जेवत नाही आहे हे माझ्या लक्षात आलं मी मीराकडे बघितलं ती सुहासला काहीतरी खुणावत होती मी म्हटलं काय गं काय झालं काही नाही मीराचा आवाज चिडका होता मी सुहासकडे बघितलं त्याचा चेहरा गंभीर होता हे सुद्धा त्याच्याकडे बघत होते काय काय झालंय काय रे सुहास काही नाही बाबा पण बाबा आम्ही आम्ही वेगळी जागा घेतली आहे वा 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 अभिनंदन आणि जास्त किमतीची वगैरे आहे का एवढं टेन्शन का घेतलं आहेस नाही त्याचं नाही बाबा आम्ही ना आम्ही लगेचच तिकडे राहायला जातो आहे सुहासनं सांगून टाकलं यांनी सुहासकडे रोखून बघितलं त्यांनी मान खाली घातली जागा घेतली राहायला जातोयस आणि ह्याबद्दल एकही शब्द घरात न सांगता सावरता यांचा आवाज तापायला लागला मीराला इथे राहणं असह्य झालंय तिचा कोंडमारा होतो ह्या घरात असं ती म्हणाली तिला आमच्याशी बोलता येत नाही तू का तिची वकिली करतोय काय झालंय ग मीरा आम्ही काय वाईट वागतोय काय मला हा सगळा प्रकार अजब वाटायला लागला कारण आमच्या घरात सहसा भांडण वादावादी होतच नसे काय रे सुहास बघ आत्ता मी बोललो की बाबा पुन्हा तू का तिची वकिली करतोस असं म्हणतील पण बाबा परवा बोलले ना ते मीराच्या मनाला खूप लागलय असं यांनी थोडं टिंगलीच्या स्वरात विचारलं हो तुम्ही म्हणालात ना घरात भांडाभांडी वादविवाद होत नाही याला कारण तू आहेस अरे सहज बोलले ते चेष्टा केली त्यांनी मी सुहासला समजवण्याचा प्रयत्न केला थांब ते पुढे काय म्हणाले की दोघी सुना एकत्र येऊन तुला छळतील मग हे मीराच्या मनाला लागणार नाही का ती म्हणाली मला इथे राहायचंच नाही आहे अच्छा म्हणून तू लगेच जागा घेतलीस आणि इतक्या ताबडतोब जागा मिळाली हो हिच्या दादांचा कोथरूडला ब्लॉक आहे त्यांच्या शेजारचा ब्लॉक विकायचा होता हे त्यांना ठाऊक होतं मग मीरानं सगळं सांगितल्यावर त्यांनी ती जागा घेऊन दिली अरे पण तू थांब गुहास तुम्हाला जायचं आहे ते माझा आमची काही आडकाठी नाही साला इतका वेळ सुभाष गप्प चाललेला प्रकार बघत होता तोही चिडला त्याचं हे बोलणं ऐकून खुर्चीवरनं उठता उठता मीरा म्हणाली हे बघ सुभाष तुझं अजून लग्न व्हायचं आहे अरे आज आम्ही घर सोडतोय पण तुझी बायको आईबाबांना बाहेर काढेल काय समजलास एखादी शापवाणी उच्चारावी त्या थाटात मीरेचं हे करवा देणं मला रडवूनच गेलं एरवी चेष्टामस्करी करणारे हे एकदम गंभीर झाले सुहासला त्यांनी तोडूनच टाकलं सुहास आठ दिवसात कोथरूडला निघून गेला तोपर्यंत तो मीरा तिच्या माहेरी जाऊन राहिली आता घरात आम्ही तिघेच सुहासची आठवण क्षणाक्षणाला येई क्षणाक्षणाला मला रडायला येई रामलक्ष्मणासारखे दोघे भाऊ या मुलीनं त्यांच्यात इतकं अंतर पाडलं हे मला विसरता येईना मला अन्न गोड लागे ना यांनी आणि सुभाषनी माझी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण सुहासचं बायकोच्या नादानं घराबाहेर पडणं माझ्या जिव्हारी लागलं होतं सुहासची स्वतःची जागा झाली याचा एरवी मला किती आनंद झाला असता पण मीरानी आमच्यावर दोषारोप ठेवून सुहासला बाहेर काढलं सुहासला आपल्या आईवडिलांचे स्वभाव कसे आहेत वागणं कसं आहे हे कळत नव्हतं त्यांनी कसं तिचं बोलणं खरं मानलं आणि तिने माहेरी काय सांगितलं की तिच्या माहेरच्यानं सुद्धा लगेच ते खरं वाटलं आमच्याशी न बोलता त्यांनी लगेच मुलीला दुसरी जागा ताबडतोब बघून दिली मग त्याआधी ते आमच्याशी का नाही बोलले का त्यांना सुद्धा मुलगी स्वतंत्र झालेलं बघायचं होतं सारखे मनात प्रश्न येत होते मन तडफडत होतं त्यात मीराची ती शापवाणी कावळ्याच्या शापानं गाई मरत नाहीत हे खरं पण शाप मनाला टोचत राहतोच ना तसंच झालं माझं एकदा माझ्या मनाची अवस्था बोलून दाखवली तेव्हा सुभाष म्हणाला आई मीरासारखी माझी बायको वागणार नाही आणि त्याची मी पहिल्यापासून काळजी घेईन सुहाससारखा मी बायकोच्या हातातलं बाहुलं होणार नाही म्हटलं आत्ता बोलतोय वेळ आल्यावर काय करेल कोण सांगणार सुहास तरी असा वागेल असं कुठे वाटलं होतं पण वडिलांचा स्वभाव जाणून न घेता एकदम बदललाच का नाही आणि समजा माझ्या आईवजी यांनी मीराबद्दल चांगले उद्गार काढले असते तर मग आनंदानं नाचले असते ह्याच दरम्यान कोकणातनं माझ्या आत्यभावाचं पत्र आलं हा माझा सख्खा आतेभाऊ मला एकच आत्या कायम ती कोकणात गुहागरपासून दहा आहे एका छोट्या गावात आता ती मरूनही वीस वर्षांहून अधिक काळ लोटला त्यामुळे तिच्या कुटुंबाशी आमचा फारसा संबंध नाही राहिला कधी कोणाच्या लग्नकार्याच्या निमित्तानं भेटीगाठी झाल्या तर झाल्या एरवी एकमेकांची खुशाली कळवण्या इतकाही पत्रव्यवहार नव्हता त्यामुळे त्याचं पत्र म्हटल्यावर मला नवल वाटलं पत्र, पत्र वाचल्यावर उलगडा झाला त्याची मुलगी लग्नाची होती तिची माहिती आणि फोटो त्यांनी पाठवला होता मुलगी बी कॉम झालेली फोटो तरी छान निरागस वाटली कोकणात तिला मागण्या आल्या पण तिला कोकणात नको होता मुलगा तिला पुण्या मुंबईकडचा नवरा हवा म्हणून तिला स्थळं बघण्याकरता गजानं म्हणजे माझ्या आत्तेभावानं हे पत्र पाठवलं होतं सुभाषनं पत्र वाचलं फोटो बघितला आणि म्हणाला अगं मुलगी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तू कशी काय स्थळं सुचवणार तिला तिला इकडे बोलवून घे माझ्या डोक्यात एकदम वीज चमकली सुभाषला ही मुलगी आत्ता तरी योग्य वाटती आहे वय उंची शिक्षण योग्य आहे पत्रात लिहिल्याप्रमाणे गोरीपान सुरेख कामसू कष्टाळू वगैरे वगैरे दुपारी गुरुजींना पत्रिका नेऊन दाखवली ती ही दोघांची चांगली जमली मी गजाला पत्र लिहिलं सुभाषबद्दल काही लिहिलं नाही पण एकदा मुलीला घेऊन ये मुलगी डोळ्या खालून गेल्याशिवाय स्थळं कशी सुचवणार एवढंच लिहिलं आठच दिवसात गजाचं शारदाला घेऊन येत असल्याचं पत्र आलं म्हणजे मुलीचं नाव शारदा आहे तर वा ही शारदा हिचा बाप गजानन मग आडनाव देव काय कल्पनेने मला हसायला आलं आत्याचं आडनाव मोघे होतं हे मला ठाऊक नव्हतं का, का पण मन किती खेळ करतं याची गंमत वाटली गजा सांगितल्याप्रमाणे पुढच्याच आठवड्यात सा शारदाला घेऊन आला शारदा आली तिने मला ह्यांना वाकून नमस्कार केला तेव्हा तिच्या लांब सडक जाडसर वेण्या भरक्कन पुढे आल्या प्रवासातून आल्यानं केस विस्कटले होते पण त्यातही ती मोहक दिसत होती गजाची बायको गोरी आहे हे माझ्या लक्षात होतं तोही उजळ वर्णाचा होता त्यामुळे मुलगी गोरी असणार असं वाटतच होतं प्रत्यक्षात तिचा गोरा रंग काही वेगळाच तजेलदार होता सरळ नाक टप्पोरे डोळे बांधा सडसडीतपणापेक्षा जरा गोलसरपणाकडे झुकलेला एखादं चित्र सजीव व्हावं तशी ती भासली मी प्रसन्न मनानं दोघांना घरात घेतलं त्यांना चहापाणी केलं गजाच्या बायकोनं गजाबरोबर काय काय पाठवलं होतं कसले कसले पापड सांडगे आंब्याचा आटवलेला गोळा बकोळीचे चार सर सगळं बघून खुश झाले मी गजाची बायको हौशी दिसतीये मनानं पसंती दिली गजा आणि शारदा खूप मोकळेपणानं आमच्याकडे राहिले शारदा आत्या आत्या करत माझ्या अवतीभोवती राहत होती काही मदत करू का म्हणून विचारत होती आमचं घर कुतुहालानं निहाळत होती हे आणि सुभाष संध्याकाळी घरी आले की त्यांच्याशी स्वतःहून ती बोलली नाही पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मोकळेपणानं देत होती तीन दिवसांनी गजा परत गेला अर्थात शारदा आहे जाताना अगदी वाकून नमस्कार करून गेली सुभाषला तिने हळू स्टाटा केलेला मी पाहिला आणि मनाशी हसले सुभाष भलताच होता वेळ झाला होता मला म्हणाला अगं आई त्यानं थांबवलं का नाहीस तू कशाला मी कळू हे न कळल्यासारखं केलं अगं त्यांना इथे मुलगे बघायचे आहेत ना बघा ना म्हण सुभाष हसत हसत म्हणाला ठीक आहे मी कळवते त्याला मुलगे मीही हसत सांगितलं माझ्या मनासारखं सगळं घडत होतं रात्री यांच्याशी शारदाचा विषय काढला त्यांचंही मत चांगलं पडलं पण मी सुभाष करता आपण तिचा विचार करायचा का त्या दृष्टीनं ती कशी वाटते असं विचारल्यानंतर मात्र ते थोडे गंभीर झाले थोड्या वेळानं मला म्हणाले नुसती मुलीच्या स्वरूपावर जाऊ नकोस नीट विचार कर तुझ्या भावाची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याची बाकीची मुलं शिकलेली आहेत का ती सगळी निरोगी आहेत का या सगळ्याची चौकशी कर मग गजाला विचार यांचं म्हणणं मलाही पटलं नुसतंच मुलीचं सौंदर्य बघून आणि भाळून उपयोग काय मग मी नात्यातल्या कोणाकोणाकडनं गजाची चौकशी केली तेव्हा सगळ्यांकडनं त्याच्याबद्दल चांगलंच ऐकायला मिळालं मी गजाला सविस्तर पत्र लिहिलं त्यात सुभाषबद्दल माहिती कळवली आम्हा सगळ्यांना शारदा आवडली असल्याचंही लिहिलं आणि हा पुढचा निर्णय त्यांनी सर्वांनी घेऊन आम्हाला कळवावा असंही बजावलं गजा धावत आला त्याला सुभाष आवडला होता पण आमचं स्थळ बडं वाटल्यामुळे त्याने आम्हाला विचारायचं धाडस केलं नव्हतं आणि हे जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही खूप हसलो यावेळेला आम्ही सुहासलो आणि मीरालाही बोलवून घेतलं त्यांना सुभाषचं लग्न आम्ही ठरवतोय ही कल्पना दिली सुहासला अर्थात आनंद झाला मीरा फारशी बोलली नाही पण तरी फार दुर्मुख वगैरे राहिली नाही सगळ्या गोष्टीत भाग घेतला तिने मोकळेपणानं वावरली ती सुभाषचं लग्न ठरलं सुहासचा प्रेमविवाह म्हणून देणीघेणी मानपान नाही आता हे नात्यातल्या नात्यात लग्न इथे कसं का काय बोलायचं करतील, करतील ते करतील आपण ते गोड मानून घ्यायचं असं आम्ही ठरवून टाकलं कोकणात साखरपुडा आणि पुण्यात लग्न असं ठरलं कारण त्यानिमित्तानं आम्हाला गजाचं घर बघता आलं असतं दोन गाड्या करून आम्ही फक्त दहा जण कोकणात गेलो गुहागरचं निसर्ग सौंदर्य अप्रतिम त्यात गजाचा गाव आणखीन दहा मैल आत आम्ही अक्षरशः वेडावून गेलो नारळाच्या बनातनं समुद्राची सोबत घेत गे, घेत आम्ही पोचलो तेव्हा गजा त्याचे वडील म्हणजे काका कुंपणाशी येऊन उभे होते गजाच्या घरात बारा तेरा माणसं होती त्याचे वडील त्याचा धाकटा भाऊ त्याची बायको तीन मुलं गजा त्याची बायको त्यांची तीन मुलं गजाची मेवणी अशी मंडळी घरात होती त्यामुळे ते भरलेलं नांत कौलारू घर बघताना मन भरून आलं आता गजाचे वडील म्हणजे माझ्या आत्याचे यजमान अगदी थकले असतील असं मला वाटलं होतं पण प्रत्यक्षात ते वयस्कर असले तरी थकलेले वगैरे नव्हते सडसडीत उंच काटक दृष्टी कान मजबूत त्यांना मी नमस्कार केला तेव्हा मला आपल्या हाताने धरून ते म्हणाले आता आम्ही तू म्हणायचं का तुम्ही म्हणायचं मी म्हटले तात्या तुम्ही मला तुम्ही म्हणू नका अगं पोरी आता तू वर्माई आमची विहीणबाई होणार म्हणून विचारलं पण जशी होतीस तशी साधी सरळायचो बरं वाटलं तुला भेटून हा असा नाते संबंध यायचा होता बघ बोलताना आत्याच्या आठवणीने त्यांना गहीवरून आलं साखरपुड्याचा कार्यक्रम छान झाला म्हणजे पुण्या मुंबईच्या पद्धतीने नाही अंगठी वगैरे काही नाही आम्ही चांदीच्या रुपयानं मुलीला कुंकू लावलं पेढ्याचा पोडा तिच्या हातात दिला बास आता मी तर शारदाला साडी अंगठी नेकलेस वगैरे नेलं होतं शिवाय तिच्या आईला आणि काकूला साडी गजाला त्याच्या भावाला पाकिट वडिलांना शाल आणि छोट्यांना खाऊ हे सगळं मी देऊन टाकलं त्यांनी म्हणजे गजाच्या बायकोनी मला पाटावर बसवलं आणि खण असोल्या नारळ पाच सुपाऱ्या वगैरेने माझी ओटी भरली आणि गजाची बायको म्हणाली आमच्याकडे एवढंच करण्याची पद्धत आहे असू दे आपापल्या पद्धतीने आपण करावं मी जणू माझीच समजूत घातली जावई म्हणून सुहासला अकरा रुपये यांना एकवीस आणि सुभाषला शर्टचं कापड मिळालं प्रत्येकाबरोबर नारळ मिराला काही नाही देणे घेण्याचा प्रश्न नाही पण आम्ही इतकं केलं ते बघून तरी गजानं नीट करायला हवं होतं असं आम्हाला वाटल्या वाचून रावलं नाही जेवण मात्र अप्रतिम होतं उकडीचे मोदक वालाची उसळ फणसाची भाजी सोलकडी यांनी आमच्या जीवेची हाऊस पूर्णपणे पुरवली या सगळ्या गडबडीत माझं शारदाकडे बारीक लक्ष होतं ती अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखी सगळीकडे वावरत होती कामं करताना लवलवत होती हे बघून मला समाधान वाटलं मुलगी कामसू आहे असं पत्रिकेवर इतर माहितीत लिहिलं होतं त्याचं प्रत्यंतर आलं आता लग्न पुण्यात गजाची पन्नास एक माणसं कोकणातून उठून पुण्यात लग्नाला आली शिवाय इकडची तिकडची मिळून पन्नास झाली सगळी तजवीज आम्हीच केली हॉल हॉलचे सजावट जेवण सनई गुरुजी सगळं आम्ही ठरवून टाकलं हे सगळं ठरवताना रिसेप्शन नको असं आम्ही ठरवलं मुलांशी बोलून ठरवलं दुसऱ्याच दिवशी शारदाचा सुभाषला फोन आला आपल्या लग्नाचं रिसेप्शन होणार नाही कशाला सगळे जेवायलाच बोलवले आहेत ना पुन्हा रिसेप्शनचा घोळ कशाला अरे हे काय रे सुभाष मला रिसेप्शनची किती हाऊस आहे मी तर पार्लरमध्ये जाऊन मेकअप हेअरस्टाईल करून यायचं ठरवलं आहे आपल्या होणाऱ्या बायकोची हाऊस म्हटल्यानंतर ती भागवणं हे आलंच सुभाषनं तिचा शब्दन शब्द आम्हाला जसाच्या तसा सांगितला आम्ही नाही म्हणू शकलो नाही रिसेप्शनचं ठरलं लग्नाची बोलणी तोंडी किंवा लेखी झालेली ले नव्हती त्यामुळे लग्नाचा खर्च गजाने दिला पण रिसेप्शनचा नाकारला रिसेप्शन तुमचं तुम्ही ठरवलं आहे ती तुमची हाऊस होती सगळी माणसं तुमचीच होती असंही त्यांनी वर स्पष्ट केलं आता त्याची शंभर माणसं रिसेप्शनला हजर होती असं आम्ही स्पष्टपणे सांगू का मुकाट्याने आम्ही खर्च देऊन टाकला इतकंच नाही तर शारदा लग्न लागल्यावर म्हणजे आमची झाल्यावर पार्लरमध्ये गेली तोही खर्च आमच्यावरच लादला गेला माझं मन तर विरजलंच सुभाषच्या लग्नाची ती तारा सुभाषच्या लग्नाची ही अशी तारा दोन कार्य झाली पण जाऊ दे घरात नवी नवरी यायची आहे तिचं स्वागत आपण आनंदानं करायला हवं घेणी मानपान काय जन्माला पुरतात का मी स्वतला सावरलं लग्नानंतर कोकणात जाताना गजानं यांचे हात हातात घेतले डोळ्यात पाणी आणून म्हणाला शारदेचं भाग्य थोर म्हणून तिला तुमच्यासारखी माणसं भेटली शारदेला सांभाळा थोडी आल्लड आहे हट्टी आहे तापट आहे काळजी करू नका ती लहान आहे अजून ह्यांनी गजाची समजूत घातली गजाच्या बायकोनं मला तीच विनंती केली मीही ह्यांच्यासारखं उत्तर देऊन टाकलं सुभाष आणि शारदा उटीवरनं आले सुभाषची राजा संपली तो ऑफिसला जायला लागला शारदा घरात नवीन होती मी तिच्याकडनं कुठलीही अपेक्षा करत नव्हते पण अजूनही माझ्या थोरल्या वंश दोघी जावा आमच्याकडे राहिल्या होत्या म्हणून तरी शारदानं सुभाषच्या आधी उठून यावं सारखं त्याच्या अंगचटीला जाऊ नये या तिघींशी जरा तरी बोलावं असं आणि इतपत वाटणं चुकीचं होतं का पुन्हा विचार केला की त्या दोघांचे हे वेगळ्या आनंदाचे दिवस आहेत आपण बोलून त्यात मिठाचा खडा टाकायला नको सुभाषची राजा संपल्यानंतर दोन दिवसांनी शारदा मला न सांगता बाहेर पडली हातात भली मोठी पर्स डोळ्याला गॉगल मला काळजी पडली की हिला पुण्याची माहिती नाही ही मुलगी गेली कुठे दोन तासांनी परत आली आणि हसत माझ्या समोर येऊन उभी राहिली आधी काही कळलंच नाही पण मग मी एकदम ओरडले अगं काय केलं से सोन्यासारख्या केसांचं तिचे एवढे लांबसडक केस एकदम खांद्यावर आले होते आणि कुरळे असल्यामुळे केसांचं झापड तिचा चेहरा झाकून टाकत होतं कशी दिसतीये मी शारदाच्या ह्या प्रश्नावर काय बोलावं ते कळे ना मला राहू दे पण सुभाषला तरी विचारलं का मला तिने विचारायचं तरी पण मी सुभाषच्या नावाचा आधार घेतला सुभाषला विचारलंस का नाही बाई त्याला काय विचारायचं आहे आणि मंगळसूत्र बांगड्या आहो असे केस ठेवले ना की त्याच्यावर असले जुने दागिने नसतात घालायचे कुणी सांगितलं बाई त्या पॅर्लरच्या मॅडमनी पण आत्या तू सॉरी म्हणजे तुम्ही पुण्यात असूनही एवढ्या मागासलेल्या कशा अगं बाई मंगळसूत्र घालणं हा मागासलेपणा असेल तर मग लग्नच करू नये ना असो कसो मी काहीच बोलले नाही तेव्हा ती तिच्या खोलीत निघून गेली थोडल्या वंश एवढंच म्हणाल्या ही तुझ्या डोक्यावर बसेल हो तू तिला तिचं चुकतंय जाणीव द्यायला हवी होती आणि मी बोललेली तिला नाही आवडलं तर आणि नाहीच आवडणार तिला ते मग उगाच बोलून वाकडेपणा काय घ्यायचा हे एकच वाक्य मी सहज तरी बोलले तर परिणाम काय झाला बघितला ना आहे ग बाई तुझं आहे ह्या अशा मुलींशी बोलणं म्हणजे चिखलात दगड टाकायचा हा आणि आपल्या अंगावर घाण उडवून घ्यायची असं आहे सगळं तरीसुद्धा वेळेला चार शब्द बोल नाही तर जड जाईल पुढं वंश स्पष्टपणे म्हणाल्या संध्याकाळी सुभाषनं शारदाचा अवतार बघितला तो क्षणभर गप्प झाला मग तिला आमच्या देखत म्हणाला मस्त दिसतीयस शारदा खुदकन हसली आणि म्हणाली थँक यू आणि पटकन त्याच्या मागोमाग खोलीत पळाली सुद्धा आता मिया बिबी राजी तो क्या करे काजी लग्नाच्या आधीच शारदानं तिचे हाऊस म्हणून रिसेप्शन ठेवायला लावलंच होतं सुभाषनं ही तेव्हा तिचं म्हणणं ऐकलं होतं याचा अर्थ काय आता आई ह्या किती दिवस राहायचे आहेत एक दिवस सुभाषनं मला एकटीला गाठून हळूच विचारलं कोण रे अगं ह्या तिघी म्हाताराऱ्या आत्या आणि काकू सुभाष अरे काय रे तुझं बोलणं हे सुभाषनं जीप सावली आणि म्हणाला सॉरी सॉरी आई पण शारदाची भुणभुण चालली आहे ना म्हणून विचारलं तिला काय अडचण होते रे यांची ते तिला विचार पण तिला घरात इतकी माणसं आवडत नाहीत अरे तिच्या माहेरी काय कमी माणसं आहेत काय म्हणूनच तिला आता माणसं नकोशी वाटत आहेत ती दोन तीनदा म्हणाली की माणसं कमी असलेलं पुण्या मुंबईचं स्थळ तिला हवं होतं सुभाष सुभाषच्या बोलणं मला ऐकवेना आणि मला पुढे बोलवे ना जाऊ दे आई डोंट टेक इट सिरियसली प्लीज असं म्हण सुभाष निघून गेला वंस आणि जावा जायच्या तेव्हा गेल्या घर एकदम रिकामं झालं हे अजून नोकरी करत होते ते ऑफिसला जायच्या आधी सुभाष लवकर निघून जायचा नंतर हे लग्नापुरती एक दीड महिना मी पोळ्या करायला बाई ठेवली होती आता घरात आम्ही चारच माणसं म्हटल्यानंतर मी त्या बाईला येऊ नको म्हणून सांगितलं पण ही गोष्ट शारदाला खटकली तिने स्वतः तर सकाळच्या गाईच्या वेळी कुठलंही काम उचललेलं नाही इतकी वर्ष मी सगळं करतीये आत्ताही मीच करतीये मग हिला खटकायचं कारण काय आत्या तुम्ही पोळ्याची बाई का काढून टाकली तो शारदाच्या आवाजात राग होता अगं आपण चार माणसं आपल्याला पोळ्या लागतात किती कशाला एवढे पैसे घालवायचे म्हणजे मी काय पोळ्या करायला इथं आली आहे का, का? अगं मी असं म्हटलं आहे का आणि आत्तापर्यंत मी तुला एकदा तरी कधी काही काम सांगितलं आहे अहो तुम्ही नाही सांगितलं तरी सुभाष जीव खातो ना माझा रोज उठून एकच रेकॉर्ड आईला मदत कर आईला मदत कर मी माझ्या आईला कधी मदत नाही केली मी इथे काम करण्यासाठी आली आहे का काय मला नाही आवडत घरकाम मग त्या दिवशी तिने काम केलं ते त्या दिवसापूर्व आमच्या देखतचं नाटक होतं का काय आम्हाला भारावून टाकण्यासाठी केलेलं नाही 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 इतकं नाटक कसं शक्य होतं एरवीही तिला काम करावं लागत असणार त्यामुळेच तिला ते नकोसं वाटत असेल म्हणून तिला कोकणात स्थळ नको होतं शहरात कामच नसतात असं समजत होती ती बरं इथे घरकाम तरी काय झाडलोट फारशा पुसणं भांडी गाठणं दळण आणलं ही सगळी आमची कामं आमची तानी करते कपडे धुवायला मशीन मिक्सर हाताशी आहे आम्ही चारही मोठी माणसं म्हणजे पसारा वगैरे फारसा नाही मी तर बाई सतत कामाला उभी मग राहिलं काय काम पण तरीही ही खुशाल सांगते की मला घरकाम करायला आवडत नाही लग्न करून पुण्या मुंबईत जाणं माझ्या हातात आहे मला कोकणातला नवरा नको नुसता शहरातलाच नाही तर पुण्या मुंबईचा हवा आणि तसा मिळवला सुद्धा मी शारदाचं हे भाषण ऐकू नये मी काही बोलले नाही काय बोलणार काय माहेरी खूप काम केलं म्हणून सासरी काही करायचं नाही छान आहे शहरातून कामं नसतात असंही समजलंय छान काम काय पण शारदा माहेरी जायचं सुद्धा नाकारलं त्यांच्या लग्नानंतर पहिला सण चैत्री पाडवा गाजाचं रिचर पत्र आलं पण शारदानं अडसर आडसर घातला मे महिन्यात लोक आवर्जून आंब्याकरता कोकणात जातात शारदानं चक्क उन्हाळ्याचं निमित्त केलं आणि जाणं टाळलं श्रावणात कोकणात धुवाधार पाऊस त्यामुळे तिच्या आईनं पत्रानं मंगळागौर करता येत नाही म्हणून दिलगिरी व्यक्त केली मी केली इकडे मंगळागौर तिचे आई वडील आणि काकू आले शारदाने केस कापल्याचं आले आल्या काकूनं बघितलं आणि म्हणाली आता शर्ट पॅन्ट घालायला लागितल्या मुलींसारखी घालणारच आहे एक पॅन्ट आणली आहे सुद्धा आणि मी तिथेच हे लक्षात आल्यावर तिने सारवासारव केली म्हणजे आणणार आहे एक पॅन्ट छान एवढ्याकरता तर तुला पुन्हा हवं होतं ना झालं समाधान दोघी जावा कौतुकानं हसल्या मंगळागौरीच्या दिवशी मीरा सकाळीच आली त्याआधीही चार दिवस ती माझ्या मदतीला येत होती ती आली तरी शारदा खोलीतनं बाहेर येत नव्हती सारखी खोलीत वाचत पडत होती झोपा काढत होती काही मदत करणं दूर हां तेवढ्यात ब्युटी पार्लरमध्ये मात्र जाऊन आली मीरानं शारदेचा रागरंग ओळखला आणि तिनेही सगळ्यातनं अंग काढून घेतलं तीही आलेल्या पाहुण्यासारखी अलिप्तपणे घरात वावरायला लागली माझ्या दोन्ही सुना अंगभर दागिने घालून शालू पैठणी नेसून नटून थटून घरात इकडे तिकडे करत होत्या त्यांचे नवरे त्यांच्या बायकांचे फोटो काढण्यात दंग होते बघायला छान वाटत होतं त्यात काही वाईट वाटण्यासारखं नव्हतं मंगळागौरीनंतर एक दिवस शारदा सकाळी झोपून उठली ती ओकार्या काढत घोडभर चहा घेतला बेसिनकडे धावली याचा अर्थ लगेच लक्षात आला मी सहज म्हटलं अगं बाई इतक्या लवकर हेही तिला उलटीचा त्रास होत असल्यानं तिच्या पाठीवरून हात फिरवत मी म्हटलं पण तिने माझा हात झटकला आणि रागानं माझ्याकडे बघत खोलीत निघून गेली मीराला अजून मुलबाळ नव्हतं शारदाला इतक्या लवकर मला गंमत वाटली आपल्याला नातवंड होणार ही कल्पना मला अंगावर आनंदाच्या सरी कोसळल्यासारखी वाटली मी भराभर यांचं सुभाषचं चहा पाणी खाणं पिणं आवरलं आणि ते दोघे ऑफिसला गेल्यावर गरम चहा थोडी बिस्किटं घेऊन शारदाच्या खोलीत गेले शारदा आड्याकडे बघत उताणी पडली होती तिच्या डोळ्यातनं पाणी ओघळत होतं मी घाबरले काय गं काय आहे का ही बिस्किटं घे चहा घे गरम गरम बरं वाटेल घाबरू नको हां माझ्या बोलण्याचा शारदावर काही परिणाम झाला नाही ती तशीच पडून हुंदके द्यायला लागली अगं काय झालं आहे तुम्ही काही बोलू नका आत्या थोरलेला काही नाही ना म्हणून ना ना ना? तुम्हाला माझंही नको आहे अगं काय बोलते आहेस तू हे मी सहज बोलले गं आणि तू त्याचा असा अर्थ लावला आहेस अग मला किती आनंद झालाय म्हणून सांगू काही सांगू नका मला सगळं समजतं मुद्दाम बोललात तुम्ही हे बोलताना तिने चहा बिस्किटाचा आस्वाद घेतला तिची कब्बशी घेऊन मी मुकाट्यानं बाहेर आले पसरलेलं स्वयंपागर माझी वाटच बघत होतं पदर खोचला कामाला लागले मनातल्या मनात, मनात रडत राहिले दिवसभर उदास वाटत होतं काय माझं चुकलं ती अशी बाहेर पडली आणि अचानक तिची शापवाणी आठवली मन कातर बनलं मीराची वाचा खरी होणार मी मना देवाची प्रार्थना करत राहिले शारदाला सारख्याच उलट्या होत होत्या होत ती तशी बेसिनशी धावली की मी तिच्या पाठोपाठ जात होते तिच्या पाठीवरनं डोक्यावरनं हात फिरवत होते प्यायला पाणी देत होते शारदा हे सगळं माझ्याकडनं करून घेत होती पण तिने माझ्याशी बोलणं कमी करून टाकलं आता तिला एकदा डॉक्टरांच्याकडे नेऊन आणायला हवी होती पण मला तिच्याशी बोलायची भीतीच वाटायला लागली माझ्या बोलण्यातनं ती काय अर्थ काढेल याचा काय नाही पण एकदा दवाखान्यात जाऊन यायला हवं हे मी सांगायची वेळच आली नाही तिची तीच एकटीच जाऊन आली मला न सांगताच आवडता तिथून आल्यावरही काही बोलणं नाही काही सांगणं नाही मीच विचारलं तेव्हा काहीतरी सांगितलं ह्यापूर्वी ती कामाला हात लावत नव्हती आणि आता तर काय आनंदच सगळा डॉक्टरांनी बेडरेस सांगितलेली नसूनसुद्धा ती आपली खोलीत पडून राहायला लागली टी व्ही बाहेर हॉलमध्ये तिला हॉलमध्ये यायचा त्रास नको म्हणून तिने सुभाषजवळ दुसरा टी व्ही आणायचा हट्ट केला सुभाषने तिचा हट्ट पुरवला तिच्या खोलीत नवा टी व्ही विराजमान झाला एवढं करून ती कधी मीराबरोबर कधी माझ्या शेजारणीबरोबर तर कधी सुभाषबरोबर सिनेमाला जायला लागली चोवीस तास टीव्ही समोर असताना तो खडे आवाजात चालू असूनही तिला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचे डोहाळे लागले सिनेमानंतर भेळ आईस्क्रीम आलंच ते खाऊन आली की अगदी पानं मांडल्यावर मला भूक नाही असा निरोप सुभाष ऑफिसला जाई जाईपर्यंत तिला हवं नको बघे संध्याकाळी आल्यावर तेच त्यांचं संध्याकाळी बाहेर जाणं गाण्याचा रियाज कवितांचा अभ्यास हे सगळं तो विसरला होता फक्त बायकोच्या सेवेत गुंतला तिच्या भोवती रिंगण घालत बसला तिने त्याला काय सांगितलं कोणास ठाऊक पण रोज माझ्याशी सतत काही ना काही बोलणारा रा रा। रा हा राग कुठला ओळख बघू असं म्हणून दोन ओळी म्हणून दाखवणारा कवितेचा अर्थ आणि त्याचं सौंदर्य उलगडून दाखवणारा माझा सुभाष आता माझ्याशी बेताचं बोलणं ठेवायला लागला मध्येच एखाद्या कामात मला मदत करायला बघायला लागला हे सगळं मला समजत होतं पण मी त्याला दुखावलं नाही पावसाळा म्हणून आणि आता शारदाचं पण म्हणून ती एकदाही माहेरी गेली नाही आता ह्याबद्दल गजाला कळवायला हवं म्हणून मी त्याला पत्र टाकलं तिचं डोहाळी जेवण बाळणपण या सगळ्याचा विचार करायला त्याच्या घरी बेळ मिळावा हा हेतू या दरम्यान शारदाचे सगळे सणवार आम्ही म्हणजे मी कर्तव्य बुद्धीनं करत होते ती सुभाषकडनंही वसुली करून घेत होती मीराला ज्या पद्धतीनं आणि जे जे केलं त्याच पद्धतीनं शारदालाही दिलं पण आम्ही देण्याआधी ती सुभाषकडे चौकशी करून आम्ही मीराला काय दिलं हे विचारून घेत होती ती कशी का वागेना पण ती आपली सून आहे या घरची लक्ष्मी आहे आणि हे आमचं कर्तव्य आहे या भावनेनं आम्ही तिचे सण साजरे केले गजाच्या बायकोचं पत्र आलं त्यात तिने लिहिलं होतं की ह्या अवस्थेत आम्ही शारदाचे डोहाळे जेवण कसं करणार तिला एवढा प्रवास कसा चालेल तेव्हा तुम्ही डोहाळे जेवण कराल त्याला मी येईन आणि तिथेच आमचंही करून टाकू बाळणपणाला मुलगी आणण्याची आमच्याकडे पद्धत नाही म्हणजे अर्थ असा की ते काहीही करणार नाहीत आनंद आहे शारदाला सातवा महिना लागला आम्ही डोहाळे जेवण करायचं ठरवलं तिची आई आली मायले की मंडई तुळशीबाग करायला सकाळी ज्या बाहेर पडल्या त्या संध्याकाळ उलटून गेल्यावर घरी आल्या काय काय एवढी खरेदी केली कोणाला माहिती पण दोघींच्या चेहऱ्यावरनं आनंद नुसता निथळत होता आम्हाला जेवायचं नाही हा म्हणसं शारदाच्या आईनं मला ओट्याशी येऊन सांगितलं मी सगळं अन्न टेबलावर घेऊन ताटं वाट्यासुद्धा मांडली आता ओट्या धुत होते का गं काही खाणं झालं का वै की भेळ काय रगडा काय पाणीपुरी काय आईस्क्रीम तर दोन तीनदा झाली शारदानीसुद्धा हे खाल्लं आहो तिचेच तर डोहाळे म्हणून तर घेतलं गजाची बायको उत्साहात सांगत होती तुळशी बाग बघितली हो पुण्याची तिथे काय काय घेण्या दुपार गेली घरा 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 फिरलो दोघी मग बसलो एका हाटेलात पण वंश पुण्याच्या बायकाभारी आगाव हो। का ग काय केलं त्यांनी अ तुळशीबागेत हिंडायचं आणि तिथल्या जवळच्या एखाद्या हाटेला जेवायचं ही काय पद्धत आहे पुण्याच्या बायका म्हणे दारूसुद्धा पितात खरं वंश मला नाही बाई ठाऊक तुला कोणी सांगितलं चारदा सांगत होती गजाच्या बायकोला किती सांगू आणि किती नको असं झालं होतं आई खोलीतनं शारदाची हाक आली तिची आई माझ्याशी उत्साहानं बोलतच राहिली पुन्हा शारदाची हाक आई चटकन ये आले चोमन्स असं म्हणून ती आत गेली आणि एखाद्या मिनटात घाईत परत आली वंस शारदा कसं तरी करतीये अगं भाई काय झालं असं म्हणत मीही धावले शारदाचं पोट दुखायला लागलं ला होतं बाकीही काही काही व्हायला सुरुवात झाली होती सुभाष चटकन गाडी काढ हिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं मी लगेच निर्णय घेतला शारदाला दोन तासात मुलगा झाला सातवाच महिना सुरू मुलगा अगदी कमी वजनाचा होता त्याला धड श्वासही घेता येत नव्हता साडेपाचशे ग्रॅमचा तो जीव किती तग धरणार उजाडताच तो गेला शारदा दुपारपर्यंत गुंगीत होती यावचित घडलेल्या घटनेनं आम्हा सगळ्यांना धक्का बसला वाईट तर वाटलं पण सारखं असं वाटत राहिलं की इतकं हिंडणं बाहेर खाणं ह्यामुळे तर तिला त्रास झाला असेल ना ती इतकी दमेपर्यंत कशाला फिरली आणि तिच्या आईला ती दमती आहे हे कळलं नाही का कारण काही असो पोर तर गेलं रात्रभर मीराही हॉस्पिटलमध्ये माझ्याबरोबर बसून होती तिला म्हटलं मीरा अगं डोहाळ जेवण म्हणून बायका येतील जेवायला त्यांना कळवायला हवं नका येऊ म्हणून हो मी करते फोन सगळ्यांना मीरानं सगळ्यांना भराभरा फोन केले साधारणतः कुणाकुणाला बोलवलंय याचा तिला अंदाज होता अधूनमधून ती अजून कोणी फोन करायचा राहिलं आहे का अशी चौकशी करतच होती माझ्याकडे दुपारी शारदाला घरी घेऊन यायला ती आणि शारदाची आई गेल्या बाळाशिवाय बाळंती आणि ही कल्पना मला रडवत होती ती बाळाला घेऊन यायची असती तर किती तयारी करायला लागली असती किती आनंद होता त्यात आज ती एकटीच येणार कसं स्वागत करायचं तिचं झालं समाधान इतक्या लवकर नको म्हणालात ना गेला बरं माझा मुलगा झाला ना तुमचं समाधान घरात आले आले शारदानं चिडून माझ्यावर सरबत ती देवा मी कधी इतक्या लवकर नको असं म्हटलं होतं काय हे मुलगी डोक्यात घेऊन बसली आहे आता जेव्हा थोरलीला मुलबाळ होईल ना तेव्हा आनंदानं नाचा झटका आल्यासारखी शारदा दिवसभर राहून राहून बडबड करत होती सगळाच प्रकार मला असह्य झाला मी सुभाषला म्हटलं सुभाष अरे काय हे काय हिचं बोलणं इतकी दुष्ट आहे का मी आई जाऊ दे तू लक्ष नको देऊ तिच्याकडे दोन दिवसांनी हो ती तिच्या आईबरोबर जाणार आहे होईल आपोआप सांगतं ती आत्ता जाणार आहे झेपणार आहे का तिला अगं त्याचा तू कशाला विचार करते साई काय करायचं ते करू दे त्या माई माईले माझ्याशी एक शब्दही न बोलता शारदा आपल्या आईबरोबर निघून गेली जाताना स्वतःचे सगळे दागिने साड्या ड्रेसेस घेऊन गेली सुभाषच्या आणि तिचं फोनवर काहीतरी बोलणं होत असावं त्यांनी सांगितलं नाही मी विचारलं नाही पण माझा एक आपला अंदाज महिन्याभरानं शारदाचं पत्र सुभाषच्या नावानं आलं त्यांनी ते वाचलं माझ्या हातात दिलं काय तुझा विरह तिला जाणवायला लागला का आणि हे तुला लिहिलेलं पत्र मी का वाचायचं आई अगं वाच ना शारदाने लिहिलं होतं शहराचं मला प्रथमपासून आकर्षण होतं शहर मोठं तसं तिथे राहणाऱ्या माणसाचं मनही मोठं असं मला वाटत होतं शहरात ज्या ज्या नवीन गोष्टी आपल्या घरात असाव्यात असं माझं स्वप्न होतं त्यातली एकही वस्तू आपल्या घरात नाही स्वयंपाकासारख्या गोष्टीत माझा जीव कधीच रमणार नाही पण कोत्या मानाच्या आईनं मुद्दाम बाईला काढून टाकली मी स्वयंपाक करावा म्हणून थोरलीशी पटलं नाही म्हणून तरी तुझ्या आईनं माझ्याशी पटवून घ्यायला हवं होतं एवढी ही समज शहरी माणसात नसते पण मी एक सांगते थोरली घराबाहेर पडली मी पडणार नाही एक ना एक दिवस मी त्या दोघांना बाहेर काढीन आणि आपल्या दोघांचा छान सुबक संसार मांडीन तू मला घ्यायला कधी येणार पुढचं पत्र मला वाचवेना माझे डोळे भरून आले अक्षर धुरकट अस्पष्ट दिसायला लागली मी सुभाषकडे बघितलं तोही अस्वस्थ झाला होता मी त्याला विचारलं कधी जाणार रे तिला आणायला तो म्हणाला बघू सध्या तरी नाही दोन चार महिन्यानंतर बघतो त्यानंतर आम्ही घरात हा था विषय थांबवूनच टाकला एखादा महिना गेला असेल आणि शारदाचे सुभाषला फोन वरचेवर यायला लागले बरेचदा तो फोनवर बोलताना चिडत होता जवळजवळ तीन महिने असेच गेले आणि एक दिवस शारदाचा मला फोन आला आता वाटेल ते ऐकायची तयारी ठेवत मी फोन घेतला आत्या आत्या मला घरी यायचं आहे शारदाचा आवाज वेगळा होता मग ये आम्ही वाट बघतोय तुझी आत्या शारदा कितीतरी वेळ रडत राहिली मी आपली फोन हातात घेऊन फक्त उभी आत्या काय म्हणालीस पुन्हा सांग की ग अगं मी म्हटलं ये आम्ही वाट बघतोय तुझी मी तेच वाक्य परत सांगितलं खरंच तुम्ही माझी वाट बघताय हो अगं तू आमच्या घरात असण्यात घराची शोभा आहे आमच्या पण का गं काय झालं आत्या मी नसत्या कल्पना डोक्यात घेऊन तुला तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिला मला क्षमा करा अगं काय झालं ते सांग आल्यावर सांगीन एवढंच सांगते की आई म्हणाली तुला नवऱ्याकडे जायचं नसेल तर जगाच्या पाठी कुठेही चालती हो पण इथे राहू नकोस पुन्हा एकदा शारदाला रडण्याचा उमाळा आला शारदा तू ये आम्ही दोघं मीराकडे राहायला जाणार आहोत का आत्या अगं तुला स्वतंत्र दोघांचा संसार हवाय ना म्हणून आणि त्यातून आता मीराला माझी गरज आहे तिला पाचवा महिना आहे अगं आत्या किती आनंदाची बातमी आहे कोणती तुमच्या स्वतंत्र बिराडाची ना आत्या पुन्हा हे बोलशील तर बघा अगं बातमी मीरा बहिणीची चांगली आहे ग आनंदाची आहे आणि आता तुम्ही दोघांनी नाही जायचं तिकडे तुम्ही दोघांनी नाही जायचं तिकडे त्या दोघांना आपल्याकडे बोलवायचं मी आहे आत्या तुझ्या मदतीला आता रडण्याची पाळी माझी होती फक्त हे रडणं आनंदाचं होतं माझे सगळेच पुन्हा माझ्या जवळ येणार होते श्रोते हो विनिता ऐनापुरे यांची ही कथा तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात विनिता ऐनापुरेंच्या अशाच वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रो